फोन आडवा करून हा व्हिडिओ वाचा मी विरारचा मुलांचा डॉक्टर हेमंत जोशी दवाखान्यात आजारी मुलांची सेवा अशी करा जागतिक आरोग्य संघटनेचे आदर्श उपचार वाचून दाखवतो हे पुस्तक आम्ही इंग्रजीतून मराठी केलं व्हिडिओ सातशे चोवीस कुपोषित बाळात मरणाचा अभ्यास कोणत्या कारणाने मुलं मेले तर कोणी मेलं तर याचा अभ्यास करा दवाखान्यात दाखल झालेल्या किंवा रजा झाल्यावर या लोकांची मुलांची सगळ्याची नोंद ठेवा दाख्याने कोण दाखल झाले होते कोणाची रजा झाली आणि कोणाचं मरण झालं त्यात वय वजन लिंग आदी महत्त्वाची सर्व माहिती हवी शिवाय कधी दाखल झाला बाळाला कधी सुट्टी झाली बाळाचा मृत्यू कधी झाला आणि मृत्यूची वेळ काय होती कशाने सेवा सुधारता येईल हे बघायसाठी हा अभ्यास हवा यासाठी सर्वाधिक मृत्यू केव्हा झाले ते बघा दाखल होण्याचे चोवीस तासात झाले का दाखल होण्याच्या चोवीस तासात मृत्यू होण्याचे खालील कारणे होते का हे बघा एक रक्तसाखर घटणे हिचा उपचार न होणे किंवा उशिरा होणे दोन गार पडणे तीन सेप्टिसिमिया चार तीव्र ॲनिमिया पाच हायड्रेशनच्या चुका पुनर्जलन करण्याच्या चुका म्हणजे पाणी देण्याच्या चुका पाणी जास्त झालं किंवा कमी झालं पुनर्जलीकरणाचे पाणी चुकणे किंवा चुकीच्या प्रमाणात देणे आय व्ही सलाईनचा वापर जास्त होणे पहिल्या बहात्तर तासात होणारे चुका एक तोंडाने तोंडाने पातळ अन्न देण्यात चुका दोन चुकीचा फॉर्म्युला किंवा खूप जास्त अन्न दिले तीन पोटॅशियम अँटीबायोटिक दिले होते का बहात्तर तासानंतर जर मरण झालं असेल तर एक रुग्णालयातून लागलेले आजार दोन हृदय फेल होणे तीन एच आय व्हीचे लागण रात्रीचे मृत्यू एक बाळ गार पडणे अपुरे कपडे किंवा चादरीमुळे दोन रात्री अन्न न मिळाल्यामुळे स्टार्टर ते कॅचअप अन्न सुरू करताना म्हणजे एफ हंड्रेड एफ शंभर किंवा आर यू टी एफ जलद तयार न देताना किंवा अजून काही कारण झालं का मृत्यूचे कारणं कळले तर ते कारणं पुढच्या वेळा टाळून पुढचे मृत्यू वाचवता येतात तर हे खूप महत्त्वाचं आहे तर ही माहिती हा संजीवनी मंत्र आहे हा आपणच हनुमान होऊन सगळ्यांच्या फोनमध्ये व्हॉट्सॲपने टाकू आणि सर्वांना रामबाण इलाज मिळायला मदत करू धन्यवाद मी डॉक्टर हेमंत जोशी मुलांचा डॉक्टर विरारला जय हिंद